पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेले शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे आज साताराच्या मराठ्यांची राजधानी या ठिकाणी आलेले आहेत आणि संपूर्ण सातारा जिल्ह्यातल्या मतदारसंघातला जो शिवसेनेचा मतदारसंघ होता पाटण, या पाटणमध्ये आदित्य ठाकरे यांची तोफ धरली आहे. आपल्या समवेत आहेत आदित्य ठाकरे. आदित्यजी, संपूर्ण सातारा जिल्हा हा दौऱ्यावर आज पाटण मतदारसंघामध्ये आला. शंभुराज देसाई हे असे आमदार आहेत की जे पहिले गुवाहाटीला एकनाथ शिंदे यांच्या बरोबर गेले असं त्यांनी सांगितलेलं आहे. मला वाटतं आपण म्हणून सांग की आज पाटणमध्ये जे वातावरण होतं त्यांनी स्वतःहून बघितले की नाही मला माहीत नाही, पण त्यांना जर त्यांच्याच मतदारांचं थोडं मन ओळखता आलं असतं तर त्यांनी गद्दारी केली नसते. सगळे शिवसेनाप्रेमी जनता तिथे उतरली होती. अनेक महिला, ज्येष्ठ नागरिक, तरुण मित्र हे सगळेच शिवसेनेच्या पाठी खंबीर उभे आहेत आणि कोणालाच गद्दारी ही आवडलेली नाही. एकंदरीतच दस्तूर खुद्द वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या तारुण्यामध्ये खऱ्या अर्थाने त्यावेळी सुद्धा काँग्रेसच्या प्रेशरमुळे शिवसैनिक त्यावेळी सोडून गेले होते बाळासाहेब ठाकरेंना. आज तुमचं तारुण्यात आहे, फक्त परिस्थिती तीच आहे, संघर्ष तोच आहे, या संघर्षाकडे कसं पद्धतीने बघताय? मला वाटतं संघर्ष असतो पण त्याच्या पुढे जाऊन विजय असतो आणि ज्या लोकांसोबत सत्य असतं, ज्या लोकांसोबत लोकांचं प्रेम असतं, तोच संगतीत संघटना आमची आहे. शिवसेना म्हणून जर आपण बघितलं असतं अनेक लोकांना, अराजकीय लोकांना पण उद्धव साहेबांचं काम गेले 2.5 वर्षातलं पटलेलं आहे, आवडलेलं आहे. एक प्रामाणिक माणूस, एक चांगला माणूस आणि त्या माणसाला ह्या गद्दारांनी पाठीत खंजीर खूप असतं हे कोणालाच पटणारं नाही. एकंदरच महाराष्ट्राचे राजकारण जर आपण बघितलं तर कधीच अशी संस्कृती नव्हती की एवढ्या खालच्या पातळीचं राजकारण व्हावं. आणि आज ज्या प्रकारे जे काही आवाज पुढे येतात त्यांना दाबण्याचा प्रयत्न होत आहे, दडपण टाकण्याचा प्रयत्न होत आहे, फोडाफोडीचं राजकारण चाललेलं आहे, आम्हाला एकटं पाडण्याचा प्रयत्न चालू आहे. मला वाटतं ही सगळं जनता बघून आहे आणि हे देशभरात नाही तर जगभरात बघतात की लोकशाहीला तडे पाडण्याचं काम इथे चाललं आहे. नक्कीच आदित्यजी, एकनाथ शिंदे यांच्या ऑफिसमध्ये त्यांच्या मुख्य घरात तुमचा फोटो आहे, वंदनीय बाळासाहेबांचा फोटो आहे, उद्धव साहेबांचा फोटो आहे, मोठमोठाले फोटो त्यांच्याकडे आज आहे, याचा अर्थ आजही तुमच्या वक्तीत त्यांची निष्ठा आहे या सगळ्या ह्या फोटो. मी कोणाबद्दल वैयक्तिक बोलू इच्छित नाही, पण आज कालकडे आणि या पूर्ण आठवड्यात जे गद्दार आमच्यावर बोलायला लागलेले आहेत हे त्यांचे आता जे काही मुखवटे होते ते फाटायला लागलेले आहेत. आणि आपण बघा जे जे आत्तापर्यंत सांगायचे की उद्धव साहेबांबद्दल मनामध्ये प्रेम आहे, आदर आहे, मी कोणाच्या मुलासारखा आहे, माझ्याबद्दल प्रेम आहे, हे सगळं जर असतं तर उद्धव साहेबांची पार्टी त्यांनी खंडी खूप असलंच असतं. हे जे काही झालेलं आहे ते स्वतःच्या राक्षसी महत्वाकांक्षांसाठी झालेलं आहे, स्वार्थापोटी झालेलं आहे आणि काही दडपण असू शकतं, पण ते जरी असलं तरी एवढ्या भयानक प्रकारे, एवढ्या घाणेऱ्या प्रकारे राजकारण आपल्या राज्यात होईल हे कधीही आम्ही अपेक्षित केलं नव्हतं. ज्यांना आम्ही सगळं काही म्हणजे एवढ्या वर्ष विश्वास ठेवला, डोळे बंद करून विश्वास ठेवला, त्यांनी अशा प्रकारे पाठीत खंजीर खूप असलं तरी आमच्या कठीण काळात हे आम्हाला कधीच वाटलं नव्हतं होईल आणि त्या झालेलं. पण मग फोटो कोणाचे लावावे हे त्यांचा त्यांचा प्रश्न असतो. मध्यवर्ती निवडणुका आता डिसेंबरमध्ये लागतील असं शरद पवार साहेब म्हणतात, काय सांगाल? मला वाटतं सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की मध्यवर्ती निवडणुकीसाठी तयारी आता चालू झालेली आहे. आज काल परवाकडे सगळे बोलतात ते आम्हाला चिंताची गरज नाही आहे, त्या गटातून काही गद्दारांकडून ऐकू येत आहे. पण महत्त्वाची गोष्ट हीच आहे मला वाटतं की हे सरकार हे घटनाबाह्य सरकार आहे, हे बेकायदेशीर सरकार आहे आणि मुळातच ज्या भूकी पोटी सगळे गद्दार एकत्र आलेले आहेत आणि हे जे सरकार एकत्र बनलेलं आहे हे एकमेकांना खायला सुरू करतील. कारण ही भूक न मरणारी भूक आहे, सत्तेची चटक आहे, सत्याच्या बाजूने नाही ती सत्तेच्या बाजूने, आणि जे असं करतात ते सरकार टिकणार नाही. अजूनही मध्यात आता पाटणमध्ये तुम्ही मल्लापेठमध्ये बोललात, अजूनही तुम्हाला शिवसेनेचे दारं उघडी आहेत, यातले काही जर आमदार पुन्हा परत आले तर त्यांचं कसं स्वागत करतो? आपण बघाल ह्याच्या दोन गट नक्की आहेत. एक आहे जे स्वतःच्या भुकीपोटी गेलेले आहेत, दडपण असतील म्हणून गेले असतील आणि काही काही जणांना प्रामाणिकपणे फसवलं गेलं, म्हणजे आमच्यासोबत उद्धव साहेब आहेत हे सगळं आपणच करतोय वगैरे असे खोटं काही गोष्टी सांगत राहिले. ज्या ज्या लोकांना वाटत असेल की चूक झाली, कसं असतं काही काही वेळेला आपण त्या प्रवाहात वाहून जातो आणि नंतर जाणवतं की अरे चांगल्या माणसाच्या पाठीत खंजीर खूप असले. ज्यांना असं वाटत असेल त्यांच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे सदैव खुले असतील, कारण उद्धव साहेबांचं मन मोठं आहे आणि हे अखंड महाराष्ट्र बघितलं. मध्यवर्तीच्या निवडणुका समजा लागल्यास आता नवीन चेहरे तुमच्याकडे जोडले गेलेले आहेत, तर हे जे नवीन चेहरे आहेत हे या 50 लोकांच्या समोर टिकतील? आपण बघाल 50 नवीन आमदार निवडून येतील, नवीन लोकांना संधी मिळेल. अनेक ठिकाणी महिला, पुरुष, नवीन चेहरे पुढे येत आहेत, नवी युवा पिढी पुढे येत आहेत आणि हे चालूच असतं. जसं एक आपण बघता की नवी पिढी पुढे येताना काही काही वेळा ही दुधावरती साय होती, ती साय निघून गेलेली आहे आणि मूळ गोष्ट म्हणजे जो ग्राउंड कार्यकर्ता आहे, ऑनग्राउंड कार्यकर्ता आहे, मूळ शिवसैनिक आहे, युवा सैनिक आहे, महिला गडीचे कार्यकर्ते आहेत, ते तिकडचे तिकडेच आहेत. जे गेलेले आहेत त्यांच्या पर्यायी आमदार म्हणून शिवसेनेचे उद्धव ठाकरे साहेब यांच्या विचारांचे आमदार
पुनः निवडून येतील असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. त्याप्रमाणे वसीम सह इम्तियाज मुजावर मुंबई तक सातारा.